ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गळदगा आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी 4 लाखाचा निधी मंजूर, राजेंद्र वडरपवार। कोविड लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन। ग्रामीण भागात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे सामान्य जनतेसाठी वरदान ठरले आहे। कोरोना काळात समस्यांना सामोरे गेलेल्या नागरिकांना याचा पुरेपूर लाभ घेता आला असून सर्वच आरोग्य केंद्र चांगले व आरोग्यदायक असणे गरजेचे आहे। त्यासाठी गळदगा आरोग्य केंद्राच्या विकासासाठी 4 लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती भोज जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडरपवार यांनी दिली। ते गळदगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाच्या प्रथम वितरण कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते। आरोग्य केंद्राच्या आयुष्य अधिकारी डॉक्टर श्रीदेवी शाल्यागोळ यांनी स्वागत करून प्रास्ताविकात आरोग्य केंद्रातील व्यक्तींना पहिल्यांदा लसीकरण का करण्यात येणार आहे याची माहिती दिली। यावेळी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तर लसीकरणाचा प्रारंभ आशा कार्यकर्त्या जैतूनबी सणदी यांना लस देऊन करण्यात आला। यावेळी पहिल्या टप्प्यातील गळदगा आरोग्य केंद्राच्या व्याप्तीतील येणाऱ्या 10 गावातील 107 कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य बसवराज पाटील, अलगोंडा पाटील, संजय कागे, मिथुन पाटील, शिवानंद पाटील, सुरेश कोठे, बाळू सदलगे, सुमन तेलवेकर, सुरेखा कोणे, डॉक्टर बाहुबली चौगले, दगडू वडर, प्रतिभा कांबळे, सुप्रिया शेवाळे, शैला हनुगुंद, मंजुळा छलवादी, के एस कुंभार आदींसह ग्रामपंचायत सदस्य कोरोना योद्धे उपस्थित होते। महानकर न्यूज साठी गळदगाहून कृष्णा आरगे।